तुमच्या मोबाईलमधील काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण नवीन प्रोजेक्ट तयार करणार आहे, त्यासाठी आपण प्लस या चिन्हावर क्लिक करायचं आहे. आपला अस्पेक्ट रेशो आपण सिलेक्ट करायचा आहे. अस्पेक्ट रेशो सिलेक्ट केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बॅकग्राऊंड इमेज किंवा बॅकग्राऊंड कलर आपण सिलेक्ट करायचा आहे. इथं मी ब्लॅक हा बॅकग्राऊंड कलर इथं सिलेक्ट केलेला आहे. बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला त्याची जेवढी लेंथ ठेवायची आहे ती लेंथ आपण इथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे. लेंथ ॲडजस्ट केल्यानंतर आता आपल्याला इथं ग्रीन स्क्रीन इफेक्ट असणारा व्हिडिओ आपल्याला आपल्या मीडियामधून सिलेक्ट करायचा आहे. हा ग्रीन स्क्रीन इफेक्ट असणारा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोममध्ये जाऊन किंवा यूट्यूबवरून किंवा ट्यूबमेट ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही हे ग्रीन स्क्रीन इफेक्ट व्हिडिओ इथं डाउनलोड करू शकता. इथं मी हा एक ग्रीन स्क्रीन इफेक्ट असणारा व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे. पहा, हा व्हिडिओ आपण कमी जास्त स्वरूपात कसाही याची जी आपण साईज आहे ती कमी जास्त कशी करू शकतो या पद्धतीने हा ग्रीन स्क्रीन इफेक्ट व्हिडिओ असणार आहे. आता या ग्रीन स्क्रीन इफेक्ट व्हिडिओसाठी क्रोमा की हा ऑप्शन कशा पद्धतीने यूज करायचा, म्हणजेच ही जी ग्रीन इफेक्ट असणारी बॅकग्राऊंड जी आहे ही बॅकग्राऊंड इरेज कशी करायची, व्हिडिओमधून ग्रीन स्क्रीन इफेक्ट असणारी बॅकग्राऊंड इरेज कशी करायची हे आपण क्रोमा कीमध्ये पाहणार आहे. इथं क्रोमा की हा ऑप्शन पुन्हा एकदा पहा, हा व्हिडिओ आपण सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं क्रोमा की हा ऑप्शन तुम्हाला डिस्प्ले होईल. क्रोमा की हा ऑप्शन डिस्प्ले केल्यानंतर फर्स्ट इनेबल इथं क्लिक केल्यानंतर हे पहा, इथं ॲटोमॅटिक ती जी बॅकग्राऊंड आहे ती बॅकग्राऊंड इथं रिमूव्ह झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या पद्धतीनं आपण ही बॅकग्राऊंड इथून रिमूव्ह करायची आहे, इरेज करायची आहे. आणि या पद्धतीनं आपण हा ग्रीन स्क्रीन इफेक्ट व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या एज्युकेशनल व्हिडिओसाठी इथं यूज करू शकतो. तर अशा पद्धतीनं काइनमास्टरमध्ये क्रोमा की हा जो ऑप्शन आहे हा आपण व्हिडिओसाठी देखील आणि इमेजसाठी देखील यूज करू शकतो. यामध्ये ग्रीन स्क्रीनच पाहिजे असं काही नाही, कोणताही सॉलिड कलर आपण इथं इरेज करू शकतो क्रोमा कीच्या मदतीनं. ब्ल्यू जरी असेल किंवा ग्रीन जरी असेल, रेड जरी असेल, तरी हे जे सॉलिड कलर आहेत हे कलर आपण क्रोमा कीच्या मदतीनं व्हिडिओमधून सहज व्हिडिओ बॅकग्राऊंड ही आपण इरेज करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल, अतिशय शॉर्ट व्हिडिओ आहे पण खूपच उपयुक्त आहे, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. पुढील एज्युकेशनल व्हिडिओसाठी माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.